टायट्रेशन लास्ट लेक्चरला काय बघितलेलं लॅक्झोमेट्री टायट्रेशन कोणता पॉइंट चालू होता आपला ग्रॅव्हिमेट्री अनालिसिस काय बघितलेलं आपण लास्ट लेक्चरला हॅलो आठवत नाही का कुणाला काय घेतलेलं लास्ट लेक्चरला ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस ओके ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस आपण बघत होतो ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस म्हणजे काय बघितलेलं आपण ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस म्हणजे काय बघितलेलं आपण इट इज अ क्वांटिटेटिव्ह मेथड अजून काय बघितलेलं ग्रॅव्हिमेट्रिक प्रिन्सिपल त्याचे टॅग प्रेसिपिटेशन ग्रॅव्हिमेट्री व्हॉलटायलायझेशन इलेक्ट्रोग्रॅव्हिमेट्री स्ट्रक्चर ऑफ कोलाइड्स हँड रिटन नोट्स लिहिल्या का सगळ्यांनी चालू आहेत मॅम स्क्रीन दिसते सगळ्यांना तर बघा आपण लास्ट लेक्चरला ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस बघत होतो ग्रॅव्हिमेट्रिक मेथड म्हणजे काय ग्रॅव्हिमेट्रिक मेथड्स द क्वांटिटेटिव्ह मेथड्स इज बेस्ड ऑन डिटरमाइनिंग द मास ऑफ प्युअर कंपाऊंड ह्यामध्ये काय करतोय आपण प्युअर कंपाऊंडच मास डिटरमाइन करतोय ओके लास्ट लेक्चरला पण त्याचं प्रिन्सिपल पण बघितलंय आणि टाइप्स ऑफ ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस ओके प्रॉपर्टीज बघितल्या आपण इट इज अ ट्रेडिशनल मेथड चीप इझिली अवेलेबल अपरेटस सिम्पल टू कॅरी आउट ओके अॅक्युरेट रिझल्ट मिळतो ह्यामध्ये वाईड रेंज किती किती आहे एनजी टू केजी नेक्स्ट पॉइंट बघा ऍडव्हान्टेजेस ऑफ ग्रॅव्हिमेट्री अनालिसिस फर्स्ट काय अॅक्युरेट अँड प्रिसाइज म्हणजे आपण सेकंड युनिट मध्ये बघितलेलं की फर्स्ट युनिट मध्ये बघितलेलं अॅक्युरेसी अँड प्रिसिजन फर्स्ट युनिट मध्ये बघितलेलं आपण अॅक्युरेसी आणि प्रिसिजन ओके तर ह्यामध्ये बघा फर्स्ट ऍडव्हान्टेजेस काय अॅक्युरेट अँड प्रिसाइज ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस इज अ पोटेन्शियल मोअर अॅक्युरेट अँड मोअर प्रिसाइज दॅन द व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस म्हणजे व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस आपण जे काय व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस करतो त्याच्यापेक्षा जास्त काय हे अॅक्युरेट अँड प्रिसाइज म्हणजे
ही हे अनालिसिस करताना ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस करताना काय रिझल्ट एकदम ऍक्युरेट येतात. ओके सेकंड बघा, पॉसिबल सोर्सेस ऑफ एरर कॅन बी चेकड. पॉसिबल सोर्सेस ऑफ एरर कॅन बी चेकड, ह्यामध्ये जे काय एरर असतील ते काय करायचे आपल्याला चेक करायचे. ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस अवॉइड प्रॉब्लेम विथ द टेम्परेचर फ्लक्च्युएशन कॅलिब्रेशन एरर्स अँड अदर प्रॉब्लेम असोसिएटेड विथ व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. म्हणजे आपण व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस करताना जे काय टेम्परेचर फ्लक्च्युएशन किंवा कॅलिब्रेशन एरर और अदर प्रॉब्लेम्स ओके ते जे काय येणार आहे ते काय करायचे आपल्याला अवॉइड करायचे ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस करताना. टेम्परेचर फ्लक्च्युएशन होते म्हणजे काय होते, टेम्परेचर कमी जास्त ओके अनालिसिस करताना, तर ते एरर काय करायचे आपल्याला अवॉइड करायचे. इट इज ऍब्सोल्यूट मेथड, इट इज अन ऍब्सोल्यूट मेथड अँड रिलेटिव्हली इनएक्सपेन्सिव्ह. रिलेटिव्हली काय इनएक्सपेन्सिव्ह. देन नेक्स्ट बघा डिसएडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस काय काय अनालिसिस ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिसचे, बट देअर द पोटेन्शियल प्रॉब्लेम विथ ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस दे दॅट मस्ट बी अवॉइडेड टू गेट अ गुड रिझल्ट. यामधले आपण प्रॉब्लेम अवॉइड केले ओके, जे काय प्रॉब्लेम येणार होते टेम्परेचर फ्लक्च्युएशन किंवा कॅलिब्रेशन एरर ते प्रॉब्लेम अवॉइड केल्यामुळे काय होणार आपल्याला गुड रिझल्ट भेटणार. पण पहिल्यांदा काय करावं लागेल ते आपल्याला प्रॉब्लेम जे काय येणार आहे ते काय अवॉइड करायला लागते. देन नेक्स्ट बघा प्रॉपर लॅब टेक्निक इन इज क्रिटिकल. प्रॉपर लॅब टेक्निक इज क्रिटिकल. जी काय प्रॉपर लॅब टेक्निक आहे म्हणजे आपण ज्या लॅब मध्ये त्या ऍप्रॅटिसने आपण ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस करणार आहे तर ती कसे क्रिटिकल अँड केअरफुली अँड टाइम कंझ्युमिंग. टाइम कंझ्युमिंग म्हणजे काय, जास्त वेळ लागतो ह्या मेथड मध्ये ओके. केअरफुली अँड टाइम कंझ्युमिंग. म्हणजे ही मेथड करताना आपल्याला एकदम केअर घ्यायची, म्हणजे जे काही ऍप्रॅटस आपण युज करणार ते केअरफुली हँडल करायचे. देन नेक्स्ट बघा स्कार्प्युलसली क्लीन ग्लासवेअर. ओके यामध्ये काय करायचे, स्कार्प्युलसली म्हणजे काय, एकदम केअरफुली हँडल करायचे, म्हणजे सावधानपणे आपल्याला काय करायचे ग्लासवेअर क्लीन करायचे. अँड व्हेरी ऍक्युरेट वेईंग, ह्यामध्ये करताना काय ऍक्युरेट वे करायचं, म्हणजे 2 ग्रॅम सांगितलं तर 2 ग्रॅमच घ्यायचं आपल्याला ओके, त्याच्यावर 0.1 सुद्धा नकोय. अँड को प्रेसिपिटेशन, को प्रेसिपिटेशन. देन नेक्स्ट बघा हे काय ऍप्रॅटस आहे, जे की आपण ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस ऍप्रॅटस आहे, ह्या ऍप्रॅटस थ्रू आपण काय करणार आहे ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस करणार आहे. तर फर्स्ट बघा इथं काय दिले, बकनर फनेल. बकनर फनेल दाखवला इथं आणि हा फिल्टर पेपर. बकनर फनेल हा ऑलरेडी फिल्टर पेपर असतो ओके. आणि हे काय व्हॉल्युम फ्लास्क, व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क आहे. आणि ह्या फ्लास्कला काय बघा, टू व्हॅक्युम सोर्स, व्हॅक्युम सोर्स आहे व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कला. डायग्राम दिसते सगळ्यांना? यस मॅम. देन नेक्स्ट बघा स्टेप्स इन ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस करताना कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत बघा. फर्स्ट प्रिपरेशन ऑफ द सोल्युशन. फर्स्ट प्रिपरेशन ऑफ द सोल्युशन म्हणजे आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा सोल्युशन प्रिपेअर करायचंय. म्हणजे समजा आता आपण ह्यामध्ये ह्या ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस मध्ये आपण बेरियम सल्फेटचा असे बघणार आहे ओके. बेरियम सल्फेटचा असे बघताना आपण फर्स्ट जो काही ज्या कंपाऊंड आपण असे करणार आहे त्याचं पहिल्यांदा आपण सोल्युशन बनवतो ओके. तर मग आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, प्रिपरेशन ऑफ द सोल्युशन, पहिल्यांदा सोल्युशन बनवायचं. सोल्युशन कशाचं बनवणार आपण, बेरियम सल्फेटचं. देन नेक्स्ट सेकंड स्टेप काय, प्रेसिपिटेशन. म्हणजे ह्यामध्ये काय करायचं आपल्याला, प्रेसिपिटेटिंग रिएजंट ऍड करायचं ओके.
आपण मोहर्स मेथड, होल हार्ट्स मेथड त्यामध्ये बघितलं आपण प्रेसिपिटेटिंग एजंट ऍड केला आणि प्रेसिपिटेट प्रोड्यूस होतो. प्रेसिपिटेटिंग एजंट ऍड का करतो आपण? प्रेसिपिटेट येण्यासाठी. ओके, देन नेक्स्ट डायजेशन. डायजेशन म्हणजे काय करायचं आपल्याला, प्रेसिपिटेट किती आलाय किंवा प्रेसिपिटेट येण्याची प्रोसेस. देन नेक्स्ट फिल्ट्रेशन, जो काही प्रेसिपिटेट आलेला आहे आपण कंपाऊंड सोल्युशन पहिल्यांदा प्रिपेअर केलं त्यामध्ये प्रेसिपिटेटिंग रिएजंट ऍड केला आणि प्रेसिपिटेट आला, तर तो प्रेसिपिटेट काय करायचा आहे, फिल्टर करायचं. फिल्टर करून घेतल्यानंतर काय करायचं, वॉश करायचं. ओके, फिल्टर केल्यावर तो प्रेसिपिटेट काय करायचं, वॉश करायचं. वॉश कशानं करणार आपण, वॉटर किंवा इथेनॉल जे काही केमिकल प्रोसिजर मध्ये दिले असेल, जे काही केमिकल वॉश करायचं आपल्याला, त्याने काय करायचं आपल्याला, वॉश करायचंय. देन नेक्स्ट सेकंड ड्राईंग अँड इजेशन, तर तो प्रेसिपिटेट वॉश केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, ड्राय करायचंय. ड्राय केल्यानंतर त्याचं वेट काय घ्यायचं आणि जे काही कॅल्क्युलेशन असेल आपण काय करतो, त्याचं पर्सेंटेज प्युरिटी चेक करतो. ओके, किती सबस्टन्स किती प्युअर आहे त्यामध्ये नंतर कॅल्क्युलेशन करायचं त्याचं. तर बघा, प्रिपरेशन ऑफ द अनालाइट सोल्युशन फर्स्ट केलंय. प्रिपरेशन ऑफ अनालाइट सोल्युशन, ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस युजली इन्व्हॉल्व द प्रेसिपिटेशन ऑफ अनालाइट फ्रॉम सोल्युशन टू प्रिपेअर अनालाइट सोल्युशन विच मे नीड. आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा सोल्युशन बनवून घ्यायचंय जो काही केमिकल कंपाऊंड आहे त्याचा. देन नेक्स्ट प्रिलिमिनरी सेपरेशन टू सेपरेट पोटेन्शियल इंटरफरन्सेस बिफोर प्रेसिपिटेटिंग अनालाइट. यामध्ये काय करायचंय, जो काय अनालाइट दिलाय आपल्याला त्याचं काय करायचं, आपल्याला सोल्युशन बनवायचं आणि सेपरेशन टू सेपरेट पोटेन्शियल इंटरफरन्स बिफोर द प्रेसिपिटेटिंग अनालाइट, म्हणजे जो काय इंटरफरन्स कोण करणार आहे सेपरेशनच्या वेळेस, तर ते काय करायचं आपल्याला, त्याच्या आधी सोल्युशन आपल्याला बनवून घ्यायचंय. देन नेक्स्ट सेकंड ऍडजस्ट द सोल्युशन कंडिशन. सोल्युशनची कंडिशन काय करायची आपल्याला, फर्स्ट ऍडजस्ट करायची, म्हणजे सोल्युशन कंडिशन आपल्याला ओके. तर बघा, पहिल्यांदा काय करायचंय, सोल्युशन आपण प्रिपेअर केलं, ते सोल्युशन काय करायचं, सोल्युशनची कंडिशन आपल्याला काय करायचे, ऍडजस्ट करायचे. ऍडजस्ट करायचे म्हणजे काय करायचं, त्याचा पीएच चेक करायचा आपल्याला, जो काही पीएच असेल त्यानुसार ते सोल्युशन आपल्याला ऍडजस्ट करायचे. समजा पीएच 7 असेल किंवा 6 असेल, तर त्याचा तेवढा पीएच येईपर्यंत, 6 पीएच होईपर्यंत ते सोल्युशनचा, तोपर्यंत आपल्याला त्याचा पीएच ऍडजस्ट करावा लागणार आहे. देन नेक्स्ट टेम्परेचर, टेम्परेचर किती असेल त्यानुसार आपल्याला ते ऍडजस्ट करायचंय. व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे किती, 10 ml, 20 ml घ्यायचंय, तेवढंच घ्यायचंय आपल्याला सोल्युशन. देन नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ टेस्ट सबस्टन्सेस, म्हणजे जे काय टेस्ट सबस्टन्स जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल, ओके, म्हणजे दिलेलं असेल कॉन्सन्ट्रेशन एवढ्या ह्याचं करा, म्हणजे एवढ्या मोलारचं सोल्युशन बनवायचंय, तर त्या तेवढ्याच ह्याचं सोल्युशन आपल्याला बनवायचंय. देन नेक्स्ट बघा, मेंटेन लो सोल्युबिलिटी ऑफ प्रेसिपिटेट अँड मॅक्सिमम सोल्युबिलिटी, सॉरी मॅक्सिमम प्रेसिपिटेट फॉर्मेशन. त्यामध्ये काय करायचंय, सोल्युबिलिटी मेंटेन करायचे, म्हणजे जास्त प्रेसिपिटेट सोल्युबल होऊ द्यायचं नाही. ओके, मॅक्सिमम प्रेसिपिटेशन फॉर्म व्हायला पाहिजे, म्हणजे काय करायचं, जर आपण एखादं सोल्युशन बनवलं त्यात प्रेसिपिटेटिंग रिएजंट ऍड केला, ओके, प्रेसिपिटेटिंग रिएजंट काय केला आपण, ऍड केला आणि प्रेसिपिटेट आला, जर तो प्रेसिपिटेट सोल्युबलच झाला, सोल्युबल झाला ते तो प्रेसिपिटेट, त्याची सोल्युबिलिटी हाय असेल, ओके, सोल्युबल झाला प्रेसिपिटेट, तर आपण कसंच अनालिसिस करणार, अनालिसिस करताच येणार नाही आपल्याला त्याचं ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. त्यामुळे काय करायचंय, मेंटेन करायची त्याची सोल्युबिलिटी अँड मॅक्सिमम प्रेसिपिटेट फॉर्म, म्हणजे जास्तीत जास्त प्रेसिपिटेट काय व्हायला पाहिजे, फॉर्म व्हायला पाहिजे. एक्झाम्पल दिले बघा इथं, कॅल्शियम ऑक्झॅलेट इनसोल्युबल इन बेसिक मिडियम. कॅल्शियम ऑक्झॅलेट काय आहे, इनसोल्युबल आहे,
बेसिक म्हणजे तो ऍसिडिक मीडियम मध्ये काय असणार आहे, सोल्युबल होऊन जात असणार. म्हणजे आपण जेव्हा कॅल्शियम ऑक्सलेटचं सोल्युशन बनवू तेव्हा आपल्याला कोणत्या मीडियम मध्ये बनवायचंय, बेसिक मीडियम. देन नेक्स्ट बघा, मोस्ट ऑफ द सब्स्टन्सेस आर रेडिली सोल्युबल इन वॉटर अँड कॅन बी युज्ड ऍज अ सच. त्यामध्ये काय सांगितलंय, काही सब्स्टन्सेस म्हणजे मोस्ट ऑफ द सब्स्टन्सेस आर ऑलरेडी वॉटर मध्ये सोल्युबल असतात. Can such can be used as a such. Then next, some required a special treatment as treatment with HCl, HNO3, aqua regia, or fusing with basic flux. यामध्ये काय सांगितलंय, स्पेशल ट्रीटमेंट द्यायचे त्यांना. म्हणजे जे काही वॉटर मध्ये सोल्युबल आहेत त्या सब्स्टन्स, म्हणजे तो ते कोणत्या तरी मीडियम मध्ये सोल्युबल नसतील ते आपल्याला चेक करायचं आणि त्याची ट्रीटमेंट कशी सुरू करायची. जर ऍसिडिक मीडियम असेल तरी त्यामध्ये HCl ऍड करायचं, तर त्यामध्ये इनसोल्युबल असेल HNO3, नायट्रिक ऍसिड, ऍक्वा रेगिया ऍड पुशिंग विथ बेसिक प्लस. देन नेक्स्ट बघा, प्रेसिपिटेशन प्रोसेस. ओके, नेक्स्ट स्टेप आहे प्रेसिपिटेशन प्रोसेस. The precipitating reagent is added at the concentration at flavors the formation of a good precipitate. जेव्हा आपण प्रेसिपिटेटिंग रिएजंट ऍड करू, ओके, सोल्युशन आपण पहिल्यांदा प्रिपेअर केलं त्यामध्ये प्रेसिपिटेटिंग रिएजंट ऍड केलं तेव्हा काय झालं, प्रेसिपिटेट आला. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, ह्या प्रोसेस मध्ये प्रेसिपिटेटिंग रिएजंट आपल्याला ऍड करायचं. दिस मे रिक्वायर लो कॉन्सन्ट्रेशन. नेक्स्ट काय करायचं आहे, दिस मे रिक्वायर लो कॉन्सन्ट्रेशन एक्सटेन्सिव हिटिंग ऑफ डिस्क्राइब्ड एज अ डायजेशन. केअरफुल कंट्रोल द पीएच. तर ह्यामध्ये काय करायचंय, जे काही सोल्युशन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन लो असेल तर आपल्याला काय करायचं, ते कंट्रोल करायचं. ओके, जे सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय आपल्याला ते काय करायचंय, कंट्रोल करायचं आणि और केअरफुली कंट्रोल द पीएच. केअरफुली कंट्रोल पीएच म्हणजे एकदम केअरफुली पीएच काय करायचंय, कंट्रोल करायचं आपल्याला. जर समजा आता त्या सोल्युशनचा पीएच तुम्हाला सांगितलंय 6 घ्या, 6 पीएच असेल तर आपल्याला काय, आणि त्या आपण बनवलेल्या सोल्युशनचा पीएच जर 4 असेल तर आपल्याला काय करायचंय, त्याचा पीएच 6 करायचा. ते केअरफुली आपण तो पीएच काय करायचंय, कंट्रोल करायचं. देन नेक्स्ट, लार्ज एक्सेस प्रेसिपिटेटिंग रिएजंट शुड बी अवॉइडेड बिकॉज दे दिस इनक्रीज चान्सेस ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑन पीपीटी. ह्यामध्ये काय करते, प्रेसिपिटेटिंग रिएजंट ऍड केल्यावर जे काय ऍब्सॉर्प्शन असेल प्रेसिपिटेटचं ते काय करायचंय, सॉरी, जे काय इन्क्रीजिंग चान्सेस आहेत ऍब्सॉर्प्शनचे ते काय करायचे, अवॉइड करायचे. देन नेक्स्ट, टेस्ट ऑफ द कम्प्लीटनेस ऑफ प्रेसिपिटेट. काय करायचं आपल्याला, कम्प्लीट प्रेसिपिटेट तयार झालाय की नाही हे काय करायचं आपल्याला, टेस्ट करायचं आधी. ओके, आपण प्रेसिपिटेटिंग रिएजंट ऍड केला, प्रेसिपिटेट फॉर्म झाला म्हणजे तो कम्प्लीट झालाय का, हो अजून का, अजून प्रिपेअर करा की अजून फॉर्म होतोय प्रेसिपिटेट हे आपल्याला काय करायचंय, चेक करायचंय. देन नेक्स्ट, नो न्यू पीपीटी शुड बी फॉर्मड आफ्टर ऍडिशन ऑफ ड्रॉप ऑफ प्रेसिपिटेटिंग एजंट. यामध्ये काय करायचंय, जेव्हा नवीन प्रेसिपिटेट, नो न्यू प्रेसिपिटेट फॉर्मड आफ्टर ऍडिशन ऑफ ड्रॉप ऑफ प्रेसिपिटेटिंग एजंट, म्हणजे आपण जेव्हा ऍडिशनल ड्रॉप जेव्हा टाकेल तेव्हा, आता समजा आपल्याला एखादं 2 ml किंवा 2 to 3 ड्रॉप्स असं दिलं असेल आपल्याला प्रेसिपिटेटिंग रिएजंट आपल्याला ऍड करायचं तेवढं, तर त्यानुसार आपण 3 ड्रॉप्स ऍड केले, ओके, तर प्रेसिपिटेट फॉर्म झाला. आणि जर आपण 4 ड्रॉप्स टाकलं, ओके, न्यू ऍडिशनल ड्रॉप ऑफ प्रेसिपिटेटिंग एजंट, तर काय करायचं, त्यामध्ये नवीन प्रेसिपिटेट फॉर्म होऊ द्यायचा नाही. म्हणजे आपण टाकताना किती 3 ड्रॉप सांगितले असतील तर 3 ड्रॉप टाकणार, ओके, 4 ड्रॉप टाकायचे नाही. देन नेक्स्ट, थर्ड बघा, डायजेशन ऑफ द प्रेसिपिटेट. लेट प्रेसिपिटेट स्टँड इन कॉन्टॅक्ट विथ मदर लिक्विअर द
मदरली क्वेअर म्हणजे काय बघा, द सोल्युशन फॉर्म विच इज इट वॉज प्रेसिपिटेटेड, म्हणजे काय जी काय प्रेसिपिटेट तयार होण्याची प्रोसेस आहे. प्रेसिपिटेट स्टँड इन कॉन्टॅक्ट विथ मदर इक्वेअर. देन नेक्स्ट, दिस प्रोसेस इज कॉल्ड ऍज अ डायजेशन ऑर ओस्टवाल्ड रायपनिंग. द स्मॉल प्रेसिपिटेट टेंड टू डिझॉल्व प्रेसिपिटेट द सर्फेस ऑफ द लेअर क्रिस्टल्स. यामध्ये काय करायचं आहे, जो काय प्रेसिपिटेट आपल्याला आपला फॉर्म झालाय तो काय करायचं, डिझॉल्व होऊ द्यायचा नाही, डिझॉल्व होऊ द्यायचा नाही. डायजेशन मेक लार्जर क्रिस्टल रिड्यूस, डायजेशन मेक लार्जर क्रिस्टल रिड्यूस सरफेस ऑफ कंटामिनेशन रिड्यूस क्रिस्टल इम्पिरेशन. म्हणजे जे काय क्रिस्टल फॉर्मेशन होणार आहे ते काय करायचंय, डायजेशन म्हणजे काय करतं, त्यामध्ये क्रिस्टल फॉर्म होते. ओके, थोडक्यात काय, क्रिस्टल फॉर्म होते. तर ह्यामध्ये काय करायचंय, कंटामिनेशन रिड्यूस करायचं आणि रिड्यूस द रिड्यूस क्रिस्टल इम्परफेक्शन. जे काय क्रिस्टल परफेक्ट फॉर्म होणार नाही, त्यांचं इम्परफेक्शन काय करायचं आपल्याला, रिड्यूस करायचंय. ओके, तर बघा हँड रिटन नोट्स मध्ये मी इन डिटेल मध्ये देईन तुम्हाला स्टेप्स इन ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. आता डायजेशन झाल्यावर त्याचं काय करणार आपण, आता प्रेसिपिटेट फॉर्म झालं, त्या प्रेसिपिटेटचे क्रिस्टल फॉर्म झाले, त्यानंतर काय करायचं आपल्याला, फिल्ट्रेशन करायचं, फिल्ट्रेशन करायचंय. फिल्टर केल्यावर काय, आपण जसं आता इथं फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रेसिपिटेट म्हणजे कसा आलाय काय तुम्हाला समजत असेल, तर आपण चहाचं उदाहरण घेऊ. चहा आपण गाळताना वर ते चहाचं हे राहतं ना, चहा आपण गाळून घेतलं की वर सॉलिड जो काही राहतो, तसा ह्यामध्ये काय होणार आहे, प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे. म्हणजे आपण थोडक्यात प्रिपरेशन ऑफ सोल्युशन म्हणजे आपण चहा करतोय असं. ओके, त्याचं एक्झाम्पल दिले की तुम्हाला पटकन समजून येईल. फिल्ट्रेशन करायचं म्हणजे आपल्याला तो सबस्टन्स काय करायचा, फिल्टर करून घ्यायचा, फिल्टर पेपर युज करायचा आपल्याला. ओके, फिल्ट्रेशन करताना फिल्टर पेपर, हॉटमन फिल्टर पेपरने आपल्याला काय करायचंय, जे काय सोल्युशन आपल्याला आपलं आहे ते काय करायचं, आपल्याला फिल्टर करून घ्यायचंय. आणि जे फिल्टर केलेलं जे वर जे सॉलिड मटेरियल येईल फिल्टर पेपर, सॉलिड मटेरियल, ते काय करायचं आपल्याला, वॉश करायचंय. म्हणजे वॉश कशानं करणार आपण, आता पहिल्यांदा आपल्याला चेक करावं लागेल की तो प्रेसिपिटेट जर आपण वॉटरने वॉश केला, ओके, वॉटरने वॉश केला तर जो प्रेसिपिटेट आलाय तो वॉटरमध्ये सोल्युबल असेल तर आपल्याला तो वॉटरने वॉश करून चालणार नाही. वॉटरने वॉश केलं तर काय होईल, तो प्रेसिपिटेट त्यामध्येच पूर्ण सोल्युबल होऊन जाईल. ओके, तर तो कशामध्ये इनसोल्युबल आहे, ते काय करायचं आपल्याला, वॉश करायचं. सहसा सगळे आपण वॉटरने वॉश करतो, पण आपल्याला चेक करायचं की तो वॉटरमध्ये सोल्युबल होतोय का की इनसोल्युबल आहे वॉटरमध्ये. ओके, नेक्स्ट, वॉश करून झालं की आपल्याला काय करायचं, नंतर ड्राय करायचंय तो प्रोडक्ट. हॉट एअर ओव्हन हे एक ऍपरेटस आहे. ओके, त्यामध्ये आपण हे काय करायचं, आपल्याला ड्राय करायचंय. देन नेक्स्ट, ड्राय केल्यावर आपल्याला काय करायचंय, वे करायचंय, वे करून घ्यायचे सबस्टन्स, म्हणजे किती वजन आहे त्याचं. ओके, अँड नेक्स्ट कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं त्याचं. समजले सगळ्यांना स्टेप्स इन ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस, समजले? हॅलो मॅम. हा बोला मॅम. डायजेशन एकदा रिपीट सांगता का? ओके, डायजेशन मध्ये काय करायचं बघा आपल्याला, डायजेशन म्हणजे काय, क्रिस्टल फॉर्म होते. ओके, आणि जे म्हणजे क्रिस्टल फॉर्म होते म्हणजे काय, क्रिस्टल फॉर्म होते म्हणजे आपल्याला काय करायचं, एकदम परफेक्ट क्रिस्टल जे काय आहेत, जे काय प्रेसिपिटेट फॉर्म करताना आपल्याला क्रिस्टल फॉर्म करायचे, ते काय करायचं, ते एकदम परफेक्ट यायला पाहिजे, म्हणजे इनपरफेक्शन नसायला पाहिजे त्यामध्ये. ते काय करायचं, आपल्याला रिड्यूस करायचंय डायजेशनची स्टेप करताना. त्यामध्ये काय करायचंय, प्रेसिपिटेट स्टँड इन कॉन्टॅक्ट विथ मदर लिक्वेअर. मदर लिक्वेअर म्हणजे काय, हे सोल्युशन आहे. द सोल्युशन फॉर्म विच इट वॉज अ प्रेसिपिटेटेड. ओके,
समजले डायजेशनची प्रोसेस, त्यामध्ये काय होते, लार्जेस्ट क्रिस्टल फॉर्म होते, क्रिस्टल फॉर्मेशन होते, आणि जे काय सरफेस आहे तो काय करायचा आपल्याला कंटामिनेट होऊ द्यायचा नाही, म्हणजे ज्या काय सरफेसवर आपण हे करणार आहे प्रेसिपिटेशन करणार आहे, तर ते काय करायचं आपल्याला कंटामिनेट होऊ द्यायचं नाही. अँड रिड्यूस क्रिस्टल इम्परफेक्शन, क्रिस्टल जे काही इम्परफेक्शन आहे ते काय करायचं आपल्याला रिड्यूस करायचं. ओके, लक्षात आली डायजेशनची प्रोसेस? यस मॅम. तर बघा नेक्स्ट पॉइंट आहे को प्रेसिपिटेशन अँड प्रेसिपिटेशन. स्क्रीन दिसते सगळ्यांना? नो मॅम. नो मॅम. नो मॅम. ओके ओके. तर बघा ह्यामध्ये अजून दोन पॉइंट आहेत आपल्याला, प्रेसिपिटेशन, को प्रेसिपिटेशन अँड पोस्ट को आता दिसते स्क्रीन सगळ्यांना? यस मॅम. यस मॅम. तर बघा ह्यामध्ये जे काही पॉइंट आहेत प्रेसिपिटेशन प्युरिटी चेक करण्याचे, को प्रेसिपिटेशन अँड पोस्ट प्रेसिपिटेशन, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया, उद्या बघूया आपण. फर्स्ट आपण बघूया आता त्यामधला पॉइंट आहे असे ऑफ बेरियम सल्फेट. बेरियम सल्फेटचा असे कसा परफॉर्म करणार आहे आपण ते बघूया. फर्स्ट बघा, फर्स्ट प्रिन्सिपल काय आहे त्याचं, वेन डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. ओके, H2O4 आहे. वेन डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड इज ऍडेड टू डायल्यूट सोल्युशन ऑफ बेरियम क्लोराईड, अ व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ बेरियम सल्फेट इज फॉर्म्ड. यामध्ये काय करायचं आहे, म्हणजे बेरियम क्लोराईड जे काय आहे ते सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्ट झालं, तर त्याचं काय फॉर्म होणार आहे, बेरियम सल्फेट. बेरियम सल्फेट हा काय प्रेसिपिटेट हा फॉर्म होणार आहे. ओके, प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे. अ व्हाईट जिलेटिनियस प्रेसिपिटेट इज ऑब्टेन्ड विच इज फिल्टर्ड वॉश्ड ड्रेन्ड इजेशन अँड वेड ऍट द बेरियम सल्फेट. आता हा प्रेसिपिटेट फॉर्म झालाय आपला. ओके, हा प्रेसिपिटेट फॉर्म झालाय म्हणजे काय करायचं आपल्याला, त्यानंतर फिल्टर करायचंय, वॉश करायचंय, देन ड्राय करायचंय, वे करायचंय. ओके, जे काही ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस आपण स्टेप्स बघितल्या त्या स्टेप नुसार आपल्याला काय करायचं, हा जो प्रेसिपिटेट फॉर्म झालाय बेरियम सल्फेटचा तो काय करायचाय, फिल्टर करून घ्यायचाय, म्हणजे सोल्युशन आपल्याला तयार करावं लागणार बेरियम क्लोराईड आणि सल्फ्युरिक ऍसिडचं. बेरियम क्लोराईड आणि सल्फ्युरिक ऍसिडचा आपण जेव्हा सोल्युशन बनवू तेव्हा त्यामध्ये काय फॉर्म होणार आहे, बेरियम सल्फेटचा प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे. मग तो प्रेसिपिटेट फॉर्म झाला सोल्युशन मध्ये, ते सोल्युशन आपल्याला आपण काय करणार आहे, फिल्टर करायचंय पहिल्यांदा. ओके, कॉटन फिल्टर पेपरनी किंवा फिल्टर, साधा फिल्टर पेपर जो आहे का तो युज करून आपल्याला काय करायचं, हे सोल्युशन फिल्टर करून घ्यायचंय. देन नेक्स्ट काय करायचंय, वॉश करायचंय, परत ड्राय करायचंय, म्हणजे वॉश करायचं आपण वॉटरने पण वॉश करू शकतो. पहिल्यांदा आपल्या आपल्याला याची सोल्युबिलिटी चेक करावी लागेल प्रेसिपिटेटची, देन वॉश करायचंय, परत ड्राय करायचंय, ड्राय करून परत काय करायचंय, वे करून घ्यायचंय, म्हणजे किती, म्हणजे वे केल्यावर आपल्याला समजून येईल की किती प्रेसिपिटेट आलाय. ओके, 2 ग्रॅम 3 ग्रॅम. तर बघा रिएजंट कोणती कोणती युज करायचे आपल्याला, हे झालं प्रिन्सिपल आपण बघितलं बेरियम सल्फेटचं. देन नेक्स्ट रिएजंट कोणती युज केले, फर्स्ट कोणतं आहे, बेरियम क्लोराईड सोल्युशन, बेरियम क्लोराईड सोल्युशन. देन नेक्स्ट प्रेसिपिटेटिंग एजंट, प्रेसिपिटेटिंग एजंट आपण युज केलाय, बघा कसं बनवलंय, 3 ml ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, 3 ml ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इन 100 ml ऑफ डिस्टिल्ड वॉटर.
ओके हा झाला आपला प्रेसिपिटेटिंग एजंट. आणि काय करायचं नेक्स्ट? वॉश सोल्युशन, हॉट डिस्टिल्ड वॉटर. एक सोल्युशन काय करायचंय? वॉश करून घ्यायचंय आपल्याला. ओके देन नेक्स्ट बघा प्रोसिजर कशी सांगितली त्यांनी. पिपेट आउट, जी काही तुम्हाला ऍपरेटस सांगितलेलं पिपेट. पिपेट आता आम्हाला वाटतं सगळ्यांना माहित झाली असेल पिपेट कशी असते. ओके दोन टाइपचे असते, ग्रॅज्युएटेड आणि दुसरी कोणती? व्हॉल्युमेट्रिक पिपेट. तर बघा पिपेट आउट किती एम एल सोल्युशन करायचं आपल्याला? पिपेट आउट 25 ml ऑफ गिव्हन सोल्युशन ऑफ बेरियम क्लोराईड. म्हणजे जे काही आपण बेरियम क्लोराईडचं जे काही सोल्युशन बनवलं ते किती आपल्याला पिपेट आउट करायचंय? 25 ml इन 500 ml ऑफ बीकर. 500 ml चा जो काही बीकर असणार आहे आपण घेणार आहे, 500 ml चा बीकर म्हणजे मोठा बीकर घेणार आहे आपण. आणि त्यामध्ये काय करायचं आपल्याला? 25 ml ऑफ बेरियम क्लोराईडचं सोल्युशन करायचं घ्यायचंय आपल्याला. अँड ऍड 15 ml ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड आपल्याला किती ऍड करायचं आहे? 15 ml. ऍड 100 ml डिस्टिल वॉटर अँड हीट इक्विटिंग सोल्युशन टू बॉइल. बघा आपण फर्स्ट काय घेतलं, 500 ml चा बीकर घेतला, त्यामध्ये किती 25 ml आपण बेरियम क्लोराईड सोल्युशन घेतलं. ओके बेरियम क्लोराईडचं सोल्युशन घेतलं आणि त्यामध्ये नंतर आपण काय ऍड केलं? 15 ml कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍड केलं. ओके 15 ml आपण काय केलं? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍड केलं अँड 100 ml डिस्टिल वॉटर. आणि 100 ml डिस्टिल वॉटर आपण ऍड केलं आणि ते काय करायचं? सोल्युशन हीट करून घ्यायचंय, बॉइल करायचंय सोल्युशन. ओके ते सोल्युशन आपण हे प्रिपेअर केलं, बॉइल केलं, मग काय होणार आहे? बेरियम सल्फेटचा प्रिसिपिटेट येणार आहे त्यामध्ये. दिस हॉट सोल्युशन ऍड सल्फ्युरिक ऍसिड. दिस हॉट सोल्युशन ऍड डायल्यूट सल्फ्युरिक. हॅलो स्क्रीन दिसत नाही मॅम. दिसत नाही का? नो मॅम. आता दिसते? येस मॅम. तर बघा हीट केलं सोल्युशन, ते आपण हे सगळं प्रिपेअर केलं. ओके बेरियम क्लोराईड आणि सल्फ्युरिक ऍसिड यामध्ये काय करायचं नेक्स्ट? इन दिस हॉट सोल्युशन, त्या हॉट सोल्युशन मध्ये जे काय आपण बॉइल केलेलं सोल्युशन आहे, ऍड डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. म्हणजे काय करायचं? डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिडचं सोल्युशन काय करायचं आपल्याला? ऍड करायचंय विथ कॉन्स्टंट स्टरिंग अंटिल द प्रेसिपिटेट इज नॉट कम्प्लीट. जोपर्यंत तो प्रेसिपिटेट येत नाही त्या बॉइलिंग सोल्युशन मध्ये, हॉट सोल्युशन आपण बनवून घेतले त्यामध्ये आपल्याला काय करायचंय? डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड ऍड करायचंय. स्टर करत करत ते काय करायचं? डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड आपल्याला ऍड करायचंय. स्टर करायचं म्हणजे काय करायचं? ते पूर्ण मिक्सचर काय करायचंय? मिक्स करून घ्यायचं आपल्याला. ओके आणि ते डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड ऍड करायचंय. कधीपर्यंत ऍड करायचंय? जोपर्यंत प्रेसिपिटेट फॉर्म होत नाही तोपर्यंत आपल्याला तो काय करायचंय? स्टर करत कॉन्स्टंट स्टरिंग करायचंय, म्हणजे सलग स्टर करून तो ते सोल्युशन आपल्याला काय करायचंय? ऍड करायचंय. अलाव द प्रेसिपिटेट टू अलाव द प्रेसिपिटेट टू डाऊन अँड टेस्ट द सुपरनंट लिक्विड फॉर कम्प्लीट प्रेसिपिटेशन. म्हणजे आपण आपल्याला काय करायचंय? नंतर तो प्रेसिपिटेट आलेला आहे तो कम्प्लीट झाला आपला. ओके डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड ऍड करत करत तो काय प्रेसिपिटेट येईल आपला, ते काय झालं? कम्प्लीट झालं. ओके तर बघा जो काय प्रेसिपिटेट आलेला असेल आपला तो काय झाला? सेटल डाऊन. इथं काय आहे? सेटल्ड डाऊन. तो काय होणार आहे? प्रिसिपिटेट आलेला खाली तळाला बसणार आहे आणि नंतर तो काय करायचा? वॉटमन फिल्टर पेपर, वॉटमन फिल्टर पेपर त्याने काय करायचं आपल्याला? फिल्टर करून घ्यायचंय. तो जो काय प्रेसिपिटेट आलाय तो
देन नेक्स्ट सेम जसे आपण ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिसचे स्टेप्स बघितले, फिल्ट्रेशन करणे, वॉश करायचं, नंतर वे करायचं, सेम तशाच प्रोसिजरने आपल्याला काय करायचं, नेक्स्ट प्रोसिजर जो काही प्रेसिपिटेट फॉर्म झालाय तो वॉश करून घ्यायचा विथ हॉट वॉटर. ओके, हॉट वॉटरनं काय करायचं आपल्याला, वॉश करून घ्यायचंय. म्हणजे त्या प्रोसिजरमध्ये दिलेलं असतं कशाने वॉश करायचं. ओके, वॉश करायचं आपल्याला. देन ड्राय अँड प्लेसिंग द फनेल इन इन अँड ओव्हन. तर काय करायचं आपल्याला, तो प्रेसिपिटेट काय करायचं आपल्याला, वॉश केला आपण तर नेक्स्ट काय करायचं, ड्राय करायचं ओव्हन मध्ये. ओव्हन माहितीये सगळ्यांना? यस मॅम. यस मॅम. ओव्हन म्हणजे तसली ओव्हन नाही आपण जी घरात युज करतो तसली नाही, तर लॅब मधली ओव्हन आहे त्याने काय करायचं आपल्याला, ड्राय करून घ्यायचंय. देन नेक्स्ट आफ्टर ड्राईंग ट्रान्सफर द फिल्टर पेपर कंटेनिंग प्रेसिपिटेट टू द प्रेसिपिटेट कॉन्स्टंटली वेट क्रुसिबल अँड इंजेक्ट टू अंटील द कार्बोनियस मॅटर इज नॉट बर्न ऑफ. यामध्ये काय करायचं, जेव्हा प्रेसिपिटेट फॉर्म झाला आपला तर फिल्टर करून झालं, ड्राय करून झाला तो प्रेसिपिटेट, आफ्टर ड्राईंग काय करायचंय, तो प्रेसिपिटेट ट्रान्सफर करायचा फिल्टर पेपरवर अँड प्री कॉन्स्टंटली वेट क्रुसिबल. आता त्याचं वे करून घ्यायचं आपल्याला. ओके, वे करून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये कार्बेनियस जो सबस्टन्सेस असेल, कार्बेनियस जो काही मॅटर असेल तो काय करायचं, त्यामध्ये नसायला पाहिजे. नॉट बर्न म्हणजे तो काय होणार आहे, बर्न होणार नाही कार्बेनियस जो काही मॅटर असेल तो. नाव कूल द क्रुसिबल अँड क्रुसिबल म्हणजे काय, जो काही प्रेसिपिटेट आलेला आहे. नाव कूल द क्रुसिबल अँड ऍड वन ड्रॉप ऑफ कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. त्यामध्ये काय करायचंय, त्या प्रेसिपिटेट मध्ये जो कूल झालाय म्हणजे गार झालेल्या प्रेसिपिटेट मध्ये काय करायचंय, एक ड्रॉप आपल्याला हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड ऍड करायचंय. देन नेक्स्ट कूल द क्रुसिबल बाय प्लेसिंग डिसिक्टेटर अँड वे. हे काय करायचं आपल्याला, प्रेसिपिटेट कूल झाल्यावर काय करायचंय, वे करून घ्यायचंय. And repeat the procedure of heating, ejection, cooling, weighing till the constant weight is obtained. आता प्रोसिजर काय करायचं आपल्याला, रिपीट अशी सेम प्रोसिजर. त्यामध्ये काय करायचंय, हीट करायचंय, इजेशन, कुलिंग, ओके, वेईंग, नंतर कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. नेक्स्ट बघा, कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॅव्हिमेट्रिक और ग्रॅव्हिमेट्रिक फॅक्टर. कॅल्क्युलेशन फॅक्टर बघा, फॅक्टर कॅल्क्युलेशन याचं कसं दिलेलं आहे, लेट द कॉन्स्टंट वेट ऑफ बेरियम सल्फेट. बेरियम सल्फेटचं काय करायचं, कॉन्स्टंट वेट करायचं, प्रेसिपिटेट बी इन टू वेट, वेट इन ग्रॅम्स. जो काय बेरियम सल्फेटचा जो काय प्रेसिपिटेट आलेला आहे त्याला कशानं मल्टिप्लाय करायचं, वेट ऑफ ग्रॅम. देन नेक्स्ट बघा, बेरियम सल्फेट, बेरियम सल्फेट इज इक्विव्हॅलंट टू बेरियम म्हणजे एक मॉलिक्युल. ओके, इथं काहीच दिलं नाही तर इथं इथे वन मॉलिक्युल, वन मॉलिक्युल ऑफ बेरियम सल्फेट इज इक्विव्हॅलंट टू बेरियम मॉलिक्युल. आणि याचं बघा मॉलिक्युलर वेट किती, बेरियम इथं ह्या ज्या संख्या दिल्या त्या म्हणजे काय आहेत, त्याचं मॉलिक्युलर वेट आहे त्या कंपाऊंड. तर बघा आपण बेरियम सल्फेट इज इक्विव्हॅलंट टू बेरियम, तर त्यानंतर इथे खाली काय लिहायचंय, मॉलिक्युलर वेट लिहायचंय आपल्याला. 233.42 इज इक्विव्हॅलंट टू 137.36. ओके, तर आता बघा हे कंपाऊंड एकमेकासोबत इक्विव्हॅलंट आहे म्हणजे मॉलिक्युलर वेट ही काय असणार आहे, इक्विव्हॅलंट असणार आहे. ओके, असे समजलं सगळ्यांना बेरियम सल्फेटचा? यस मॅम. यस मॅम. ओके, तर बघा नेक्स्ट लेक्चरला आपण को प्रेसिपिटेशन अँड पोस्ट प्रेसिपिटेशन हा हे दोन पॉइंट राहिलेत आपले, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. हॅलो मॅम. बोला. ऍडव्हान्टेजेस आणि डिसऍडव्हान्टेजेस ऑफ ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिसची स्लाइड मिसिंग आहे पीपीटी मध्ये. हा, मी ती आज ऍड केले कारण आपलं पॉइंट गेलोच झालं नव्हता. ओके मॅम. तर मी आज ही स्लाइड क्लास गुगल क्लासरूम वर शेअर करते. ओके मॅम.
तर बघा जी आधीची स्लाइड होती प्रॉपर्टीज फक्त प्रॉपर्टीज होत्या आणि नंतर डायरेक्ट कोणता पॉइंट होता स्टेप्स होत्या तर त्यामध्ये आपल्याला हेही बघायचं ऍडव्हान्टेजेस ऑफ ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस अँड डिसऍडव्हान्टेजेस तर आपला आधीचा एक पॉइंट राहिलाय आपला प्रेसिपिटेशन टायट्रेशन मधला सिलेबस कॉपी चेक करताय का नाही तुम्ही सिलेबस कॉपी बघताय का तुम्ही जो काय आपला सिलेबस मध्ये असे राहिलाय सोडियम क्लोराईडचा सोडियम क्लोराईडचा असे राहिलाय आपण घेतलाच नाही तोही आपण नेक्स्ट लेक्चर म्हणजे आपले तीन पॉइंट राहिलेत आता ह्या युनिट थर्ड मधील ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया ओके म्हणजे आपलं थर्ड ऑफलाईन कॉलेज कधी स्टार्ट होईल ते तुम्हाला सांगितलं जाईल नंतर ओके तर बघा जस जसे पॉइंट लिहून होतील युनिट थर्डचे तसे मी हँड रिटन नोट्स गुगल क्लासरूम वर अपलोड करीन आता फर्स्ट आपलं प्रेसिपिटेशन टायट्रेशनचे मी हँड रिटन नोट्स अपलोड केले ओके काय डाऊट आहे का त्या नोट्स मध्ये बघितलेत सगळ्यांनी ओके तर बघा ते लिहून काढायचे आणि कुणाला काही डाऊट असेल त्या नोट्स बद्दल तर विचारायचे मॅडम एक्झामला हा टॉपिक नाही ना नाही नाही एक्झामला नाही आहे फक्त दोन युनिट असणार आहे फर्स्ट आणि सेकंड युनिट आपण नंतर जेव्हा एक्झाम असेल तेव्हा थोडंफार आपण रिवाइज करूया युनिट फर्स्ट आणि सेकंड चालेल ना ओके म्हणजे आपले थोडंफार रिव्हिजन होईल युनिट फर्स्ट आणि सेकंड वर एखाद्या लेक्चर मध्ये आपण दोन युनिट कम्प्लीट करूया प्रेझेंट इथे रोल नंबर वन प्रेझेंट मॅम रोल नंबर टू प्रेझेंट मॅम रोल नंबर थ्री प्रेझेंट मॅम रोल नंबर फोर प्रेझेंट मॅम फाईव्ह प्रेझेंट मॅम सिक्स प्रेझेंट मॅम सेव्हन प्रेझेंट मॅम एट प्रेझेंट मॅम नाईन प्रेझेंट मॅम टेन प्रेझेंट मॅम इलेव्हन इलेव्हन ट्वेल्व प्रेझेंट मॅम थर्टीन प्रेझेंट मॅम फोर्टीन present ma'am 10 present ma'am 16 present ma'am 17 17 18 present ma'am 19 present ma'am 20 present ma'am 21 present 22 present 23 23 24 25 26 27 29 29 30 present ma'am 31 32 present teacher 33 present ma'am 34 present ma'am 35 present ma'am 36 present ma'am 36 present ma'am
37 present ma'am 38 present 39 present ma'am 40 41 present ma'am 40 ha okay 42 present ma'am 43 ma'am present ma'am ha bola मैम 24 प्रेजेंट है तिचा माइक चालू है ना म्हणून तिने प्रेजेंट दिली नाही ओके ओके 43 प्रेजेंट मैम 44 प्रेजेंट मैम 45 प्रेजेंट मैम 46 प्रेजेंट मैम 47 प्रेजेंट मैम 48 प्रेजेंट मैम 49 प्रेजेंट मैम 50 Present ma'am. 51. Present ma'am. 52. Present ma'am. 53. Present ma'am. 54. Present ma'am. 55. Present ma'am. 56. 56. 57. Present ma'am. 58. Present ma'am. 59 present ma'am 60 present ma'am 61 present ma'am 62 present ma'am 63 present ma'am 64 present ma'am 65 present ma'am 66 present ma'am 67 present ma'am 68 present 69 present okay member number 11 is present okay okay tumhi present dili nahi mang roll number 1 manla 11 manla ma'am audio chalu jala ha ma'am roll number 1 present audio chalu hotna okay तर बघा आजच्या पॉइंट बद्दल कोणाला काय डाऊट काय विचारायचंय कोणाला समजलाय का पॉइंट आजचा सगळ्यांना तर बघा ज्या काही हँड रिटन नोट्स मी गुगल क्लासरूमला अपलोड केलेत प्रेसिपिटेशनच्या तर त्या आधी आपण पीपीटी मध्ये शिकलोय त्याच्यामध्ये आणि जे काही हँड रिटन नोट्स दिलेत त्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे बघितलेत का तुम्ही हँड रिटन नोट्स सगळ्यांनी यस मॅम यस मॅम ओके म्हणजे जे आपण काय शिकलो आता पीपीटी वर मी तुम्हाला पीपीटी मध्ये जे काही शिकवलं आणि जे काही हँड रिटन नोट्स आहेत त्यामध्ये काय कुणाला विचारायचंय काय कुणाला डाऊट की कोणती प्रोसेस काय समजली नाही हँड रिटन नोट्स मध्ये लिहून दिलेली तर बघा काही शंका असेल तर मला विचारत चला नंतर मॅडम हा बोला ते पीपीटी पूर्ण येईल युनिट 3 चे चॅप्टर आहे का पूर्ण त्यामध्ये कशामध्ये ते हँड रिटन नोट्स मध्ये नाही नाही हँड रिटन नोट्स मध्ये फक्त युनिट 3 मधला फर्स्ट पॉइंट आहे प्रेसिपिटेशन टायट्रेशन फक्त त्याच्या नोट्स लिहून अपलोड केलेत नेक्स्ट मी कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन जे आहे त्याच्या पण नोट्स मी एक दोन दिवसात अपलोड करेन ओके ओके टीचर